या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाविषयीची जनजागृती करण्यासाठी मिनी मॅरेथॉन तसंच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा मॅरेथॉन शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता घेण्यात आली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली। शुक्रवारी झालेल्या मिनी मॅरेथॉनला जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून सकाळी 7:15 दरम्यान सुरुवात करण्यात आली। धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकापर्यंत जाऊन परत जिल्हाधिकारी कार्यालय असे साधारण 2.5 किलोमीटर अंतराची ही रॅली पार पडली। 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार असून या अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। रोजी स्वातंत्र्य दिन आहे, त्या अनुषंगाने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपण हर तिरंगा अभियान पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवत आहे। आज 9 ऑगस्ट रोजी आपत्ती जनजागृतीची मॅरेथॉनसुद्धा आयोजित केलेली होती आणि त्यासोबत तिरंगा रॅली काढण्यात आली। तर पुढचे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान पूर्ण जिल्हाभरामध्ये राबवलं जाणार आहे। तर नागरिकांना नम्र आव्हान आहे की हर घर तिरंगा अभियानामध्ये सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा। या मिनी मॅरेथॉनमध्ये अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी, डॉक्टर डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, तहसीलदार सैपन नदाब, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण तसेच त्यांचे सहकारी, शहरातील NCC NSSचे युवक युवती, आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत स्वयंसेवी संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले। तर यावेळी तहसीलदार वनिता पवार, माहिती अधिकारी वृषाली पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ तसेच अन्य विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।